सकाळ माध्यम समूहाचं हक्काचं इन वज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा नमस्कार मी संदीप काळे आ... धुळ्यावरनं मी जळगावमध्ये आलो आणि जळगावला सकाळपासून अनेक लोकांशी बोलत होतो मी धरणगावला गेलो तिथं काही संघाचे प्रचारक असलेल्या तरुण मित्रांशी बोललो ऋषिकेश चकमुळकर नावाचा माझा नावाचा एक तरुण मित्र तिथं मला भेटला आणि त्याने अनेक वेगवेगळे विषय संघाशी संबंधित मला सांगितले आणि संघ म्हणले की भाजपा भाजपा म्हणले की संघ असे वेगवेगळे विषय आपल्यासमोर येतात पण वास्तव वेगळं आहे त्यातून निर्माण होणारं काम वेगळं आहे निवडणुकीच्या दृष्टीनं बोलायला गेलं तर जळगावमध्ये सगळीकडंच निवडणुकीचे पडदा माजू लागलेत आणि चा काड़ा मदे, अपली मदे चा इतली इतली मदे या निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यात पक्षांनी आपली कंबर कसली आहे शहरामध्ये आपलं वेगळं वलय असलेले आणि महापालिकेतही आपली वेगळी सत्ता असलेले आमदार सुरेश भोळे सर माझ्यासोबत आहेत मी भोळे सरांना निवडणुकीच्या अनुषंगाने तर प्रश्न विचारणार आहे पण इथली बेरोजगारी इथले सामाजिक विषय आणि भविष्यामध्ये निवडणुकीला ते सामोरं कसं जातात याविषयी मी त्यांना बोलतं करणार आहे सर आपलं स्वागत आहे मला सुरुवात यानं करायची आहे या विषयानं करायची आहे तुम्ही हॉटेलिंगचा व्यवसाय करता तुमचं एक वेगळं जाळं या निमित्ताने पसरलेलं आहे खानदेशमध्ये विशेषतः जळगावमध्ये बेकारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे इकडली एम आय डी सी परफेक्ट नाही आहे इकडं उद्योग मोठ्या प्रमाणात येत नाही आहेत तुम्ही शासन दरबारी या संदर्भात काही पाठपुरावा केलेला आहे का नमस्कार काळेसाहेबांनी जो प्रश्न केला बेरोजगारीच्या संदर्भात हा प्रश्न काही आज उद्भवला असतला भाग नाही हा मागच्या तीस पस्तीस वर्षापासून प्रश्न उद्भवतोय आणि मला वाटतं मी मागच्या पाच वर्षापासून विधानसभेवर गेल्यानंतर मी शासनाकडे कमीत कमी हाऊसमध्ये तीन ते चार वेळेस हे विषय मांडलेला आहे की युवकांसाठी रोजगार उपलब्धीसाठी पण ही वस्तुस्थिती तेवढी शहर जळगाव मला स्वयंमाने सांगावं असं वाटतं की आमच्या जळगाव जिल्ह्याचं प्रोटेन्शन बिझनेस प्रोटेन्शन खूप चांगल्या पद्धतीने जरी आज व्यवसाय मी आणायचे म्हटले पण दुसरी नाण्याची बाजू जर बघितली असेल तर ना व्यवसायासाठी ज्या जागा लागतात त्याच्या जाग्याच्या जर किमती पाहिल्या असेल तर त्या किमती इतक्या उंचावरती आहेत की साधा जर नवीन व्यवसायाला हो पन्नास शंभर एकर जमीन जर घ्यायची म्हटली तर त्याला त्या ते जमिनीच्या रेटमध्ये त्याची प्रोजेक्ट कॉस्ट पुरत नाही त्याला आणि मला वाटतं ती एक अडचण मी ज्या वेळेला उद्योजकांशी मिटिंगा केल्या एम आर डी सीवाल्यांशी मिटिंगा केल्या तरी आज आम्ही उमाळा आणि नष्ट्राबाद रस्त्यावरती काही जागा आम्ही शासनाच्या जागा आहेत ग्रामपंचायतच्या त्या बघितलेल्या आहे त्या शासनाला सुचवलेल्या आहे पण आणि भविष्यात मला वाटतं आम्ही रो युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं हाच आमचा मूळ विषय राहील आणि त्याच्यात त्याच विषया ते आम्ही नक्कीच समोर घेऊन जाणार होते त्या विषय आपल्या शहरामध्ये कुठले असे इशू आहेत की गेल्या मागच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला ते ते इशू सॉल्व्ह करत आले नाहीत पण पुढच्या पुढच्या भविष्यात तुम्ही ते सॉल्व्ह करणार आहात असं तुमचं काही काम करायचं राहिलेलं आहे का असं आमच्या याच्यातलं एक मी जसं म्हटलं रोजगारीसाठी नवीन व्यवसाय हा एक विषय राहिलेला आहे आमचा त्याला जागा मिळाली नाही की जळगाव शहराच्या पाच ते दहा किलोमीटरच्या आत जागेचे रेट इतके असल्यामुळे हो की ती जागा मिळू शकली नाही पण ती जागा शोधणं चालू आहे मी दोन तीन जागा पण बघितलेला आहे तो एक मूळ विषय असेल आमचा आणि दुसरा गाळ्यांचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गे लागलेला आहे भविष्यात त्यांना जो काही त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे तो न्याय देण्याची आम आमची भविष्यात भूमिका असेल मागचे उडकोचे प्रश्न मार्गे लागलेले आहेत जे डी सी बँकचा कर्जमुक्ती झालेली आहे विकासासाठी आमच्या जळगाव शहरात निधी आलेला आहे मोठ्या गटरी अमृत योजना याची मंजुरी झालेली आहे भूमिपूजन झालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे समांतर रस्त्यासाठी निधी येऊन पडलेलं आहे काम सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं या केंद्र सरकारने राज्य सरकारने अंत्योदय हा जो एक शब्द वापरला होता भारतीय जनता पार्टीची जी, जी स्थापना झाली पंडित दिलदयाल यांनी जो प्रश शब्द वापरला की अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करणे आणि मला वाटतं याच्यामधून आपल्या भारताचे लाडके प्रधान मोदी साहेब असतील राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणणार नाही की पूर्ण कामं झाली असे पण बऱ्यापैकी कामं मार्गी लागलेली आहेत आणि भविष्यात काही जे प्रश्न राहिले असतील ते आम्ही नक्कीच मार्गे लावू आणि सत्ता असताना आणि सत्ता नसताना प्रशासन कसं हलते काम कशा पद्धतीनं होते तुम्ही नगरसेवकापासून ते इथपर्यंत तुमचं सगळं हे हे आहे प्रवास आहे तर एकदा तुमची समजा सत्ता जवळ नव्हती तेव्हा प्रशासन कसं हलायचं आणि आता सत्ता असताना प्रशासन कसं हलते नाही आम्हाला आदरणीय नाथाभाऊ जे आहेत तिथे आमचे नेते त्यावेळेला विरोधी पक्ष नेत होते त्यावेळेला जरी आम्ही विरोधात होतो पण मला वाटतं खडसे साहेबांचा अधिकारवरती बराच वचक असल्यामुळे त्यावेळेलाही भरपूर आमची कामं होत होती पण निधीचा जो विषय असतो की निधी हा आणताना आम्हाला सत्तेची जी, जी गरज असते ती मला वाटतं सत्तेची फार त्याची मदत झाली आम्हाला आणि केंद्रात आणि राज्यात आणि महापालिकेत सत्ते आल्यामुळे आम्ही मागच्या पाच वर्षात जळगाव शहरामध्ये एक हजार कोटी रुपये निधी आणू शकलो हा मला वाटतं हा सत्तेचा विजय आणि हा खरं जनतेचं याला कारण जनतेने आम्हाला तो सन्मान दिला जनतेने इथे बसवलं म्हणून ते आम्ही कामं करू शकलो म्हणून मला वाटतं याचं सर्व श्रेय जनतेला जातं दुसरा एक प्रश्न आहे शिक्षणाशी संबंधित असलेला की आपल्या इकडला शिक्षित झालेला तरुण किंवा डिग्री घेतलेला तरुण पुढे पुण्याला मुंबईला एम पी एस सी यू सी यू पी सीच्या टिकत नाही अशी परिस्थिती आहे आम्ही दोन सर्वे पाहिले त्या सर्व्हेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जळगावमध्ये शिकणारा तरुण पुढे टिकत नाही आहे तुम्ही याचा त्याचा दोष कोणाला द्याल तुम्ही त्या विद्यार्थ्याला द्याल की त्या एकूण न झालेल्या शिक्षण प्रणालीला द्याल काय सांगाल नाही असं असतं की हा खानदेश भाग बऱ्यापैकी ग्रामीण भागाला जुळलेला आहे आणि मेट्रो सिटी आणि ग्रामीण भाग याच्या माणुसकीमध्ये मी कोणाला वाईट म्हणणार नाही पण समजून घ्या जर उदाहरण द्यायचं म्हटलं जर एखादा आमचा खानदेशचा माणूस जर एखादा इंटरव्ह्यूला जात असेल आणि रस्त्यात जर कोणाला सोडायचं म्हटलं त्याने कोणी हात दिला तर त्याला तो त्याचा इंटरव्ह्यू सोडून त्याला सोडण्याची मदत करेल चला बा मी यालाही सोडून देतो तसा मुंबई पुण्याचा योग करणार नाही तो त्याचं पहिले कमर्शियल पहिलं की बाबा पहिले मला माझी इंटरव्ह्यू आहे मला तिकडे जायचं आहे मी कशाला कोणाला मदत करू आणि मला असं वाटतं की शेवट जो माणूस लोकांना मदत करण्याच्या आशेने काम करत असतो त्याला उस पोहोचायला थोडा उशीर लागतोच कारण तो, तो लोकांच्या भावना जाणत चालत असतो तो तो स्वतःच्या भावना जर चालणं चालला तर तो पुढे जाईल तो, तो कदाचित पण उशीर लागतो त्या वेळेला आणि मला वाटतं आज जरी आम्ही म्हणत असेल मागे आहोत असं खूप मागे आहोत असं म्हणता येणार नाही आमच्या जळगाव जिल्ह्यातून खूप मोठे मोठे शास्त्रज्ञ झाले मोठे मोठे अधिकारी झालेत आय पी एस सी यू पी एस सी इतकंच नाही तर आदरणीय सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा जळगाव जिल्ह्यातले झाले की जे जगभरात त्यांनी नाव गेलं पूर्ण याच्यावरती आणि मला असं वाटतं अमेरिकेतसुद्धा मोठ्या ठिकाणी शास्त्रज्ञ जर बसाल तर जळगाव जिल्ह्यातून मोठे मोठे अधिकारी झालेले आहेत आणि शून्याचा शोधसुद्धा आमच्या जळगाव जिल्ह्यातून लागलेला आहे त्याच्यामुळे आम्ही कुठे मागे आहोत असं आम्ही समजता कामा नाही आमचा योगसुद्धा पुढे फक्त आम्ही प्रेमापोटी कोणाला तरी मदत करण्याची आणि थोडाफार एक अर्धा पाऊल पुढे कोणी समजत असेल तर तेवढा आमचं ते, ते प्रेमापोटी महागाई खूप वाढलेली आहे आणि निवडणुकीसुद्धा खूप खर्चिक होऊन बसलेली आहे तुम्ही माग सुरुवातीला जेव्हा निवडणूक लढवली आणि आत्ता जेव्हा निवडणूक लढवता खर्च एकदम याकडंचं त्याकडेला खूप उंचपणे वाढलेलं आहे तुम्ही याकडे कसं बघता काय त्या मागची बघा इलेक्शन आलं तर खर्चा विषय काही राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यक्रम करायचा म्हटलं तर मुलीचं लग्न करायचं म्हटलं तरी खर्च लागणारच तर राजकारणाचे ते गणित आहेच ते पण मला वाटतं पैसा न पाहता जर पैशानेच जर कॅल्क्युलेशन झाले असते आतापर्यंत तर टाटा बिरला कधीचेच मुख्यमंत्री झाले असते मोठ्या पदावरती गेले असते पण माझा अनुभव असा आहे की मी फार मोठ्या मोठ्या लोकांशी इथे लढलेलो आहे तर पैसे एका होऊ शकत नाही जनतेशी नाड जुळलेला माणूस लोकांना आवडतो लोकं त्यालाच निवडून देतात म्हणून मला वाटतं पैशापेक्षा जनतेशी नाड जुळणं आणि आपले पाय जमिनीवर राहू देणं आणि लोकांशी संवाद साधणं मला वाटतं आमच्या पक्षाने तेच आम्हाला शिकवलं की सत्ता आल्यासुद्धा जनतेपासून लांब जाऊ नका आणि आम्ही बघत असाल तुम्ही मागच्या पाच वर्षात विविध उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही सतत जनतेमध्ये आहोत आजसुद्धा भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांचा काल वाढदिवस होता पण निमित्ताने त्यांना संदेश होता मोदी साहेबांचा की वाढदिवस असा साजरा करू नका जनतेच्या सेवेच्या माध्यमातून साजरा करा आणि मला वाटतं कालसुद्धा आमच्याकडे जयकुमार राहुल बोलाले तर आम्ही सेवा म्हणजे मेरून तलावरती स्वच्छता अभियान राबवलं काल अन्नदान केलं आणि लोकाची सेवा मग आरोग्य शिबिर असेल स्वच्छता अभियान असेल या माध्यमातून जनतेमध्ये मा जाऊन काम करण्याचा सतत आम्ही प्रयत्न करतो जनतेपासून लांब जात नाही आणि म्हणून जनता आम्हाला आशीर्वाद देते आणि मूळ मुद्दा हा आहे की जे भारतीय जनता पार्टीचे जे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत मला वाटतं हे संस्कारच आम्हाला खरं जनता आशीर्वाद देते संघामध्ये काम केलेलं आहे का के नाही हो संघ शाखेत जातो मी कशी असते संघाची कार्यप्रणाली नाही संघ म्हणजे तुम्हाला सांगतो आता संघ आणि भारतीय जनता पार्टी दोन विषय याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी भारत म्हणजे देश अगोदर जनता लोक आणि मग पार्टी तिसरी पार्टी आम्ही आमच्या स्वतःसाठी देतो अगोदर देश जनता आणि मला वाटते हे संघानेच सुचवलेलं नाव आहे आणि संघाचा जर तुम्ही इतिहास पाहिला असेल तर संघामध्ये आज आम्ही वीस वर्ष झाले संघात काम करतो आहे संघाचा कोणताही व्यक्ती कधी तुम्हाला कुठे पदावरती दिसला नाही कोणताही व्यक्ती कधी तुम्हाला फोकसमध्ये दिसला नाही किंवा कुठेही त्याला व्यासपीठावरती बोलवा आणि बसावं असं त्यांनी कधी म्हटलं नाही यांनी फक्त राष्ट्रसेवा समाजसेवा आणि धर्मसेवा मला वाटतं या तीन गोष्टीसाठी स्वत वाहून घेतलेलं आहे आणि स्वतः त्याग माणसाचा ज्या वेळेला माणसाचा विकास किंवा माणूस प्रेमी जेव्हा होऊ शकतो की जो स्वतःच्या गोष्टी त्यागतो मला वाटतं मग त्याची वेळ असेल किंवा त्याचा कामाची पद्धती असतील या जोपर्यंत तो समाजासाठी त्यागत नाही तोपर्यंत मला वाटतं त्या माणसाचा विकास होत नाही आणि मला वाटतं आर एस एसचं मोठं योगदान आमच्या राष्ट्रासाठी समाजासाठी राहिलेलं आहे आजसुद्धा राष्ट्र तर आहेच याच्याबद्दल याच्याबरोबर आदिवासी समाज असेल भिल्ल समाज असेल या समाजाच्या विकासासाठी आजसुद्धा तांड्यावरती वाड्यावरती जाऊन जिथे पिण्याचं पाणी नसेल मुलांना शिक्षण नसेल तिथे आज जाऊन सेवा देण्याचा कार्यक्रम मला वाटतं सांग संघाच्या माध्यमातून होऊ शकतं मला वाटतं संघ हेच एक देशाचे आपल्याला प्रेम जोडण्याची एक भाषा आपल्याला शिकवतं त्यातून आपण अनेक ठिकाणी पाहतो की निवडणूक आली की एक विशिष्ट प्रकारचा वर्ग कामाला लागतो जळगावमध्ये पण तेच आहे फरक एवढाच आहे की जळगावमध्ये भोळेसरासारख्या अनेक आमदार वेगळ्या आमदारांनी वेगळं काम केलं आहे आणि परिणाम या निवडणुकीमध्ये त्यांना त्याचा ते नक्की दिसेल असं दिसतंय आज आपण जळगावमध्ये इथे थांबतोय उद्या नव्या व्यक्तीसह नव्या शहरात परत भेटूया सकाळ माध्यम समूहाचं हक्काचं स्पीड इन्वज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा